नमस्कार, मी अमरीन खान, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ऋषिकेश खैरे यांनी बदलीसाठी 2 लाख रुपये घेतल्याची ऑडिओ क्लिप होते व्हायरल. खैरे पिता पुत्र अडचणीत येण्याची शक्यता. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक. संपूर्ण मतदारसंघात मतदारांचा मतदानासाठी उत्साह. आता सविस्तर बातम्या. अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी चंद्रकांत खैरे यांच्या मुलाने पैसे घेतल्याचा आरोप एका व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून होत असून, या क्लिपमध्ये चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे याने पैसे घेतल्याचे उघड होत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. हॅलो हॅलो, बोला. कुठे आहे तू? इकडे चंद्रेला होतो. चंद्रेला काय फोन आला होता, काय झालं? राहू ना यार, तुम्ही दोघं बी यार, तुम्ही हलक्यातच घेऊ राहिले. एवढी परेशानी चालू यार भाऊ माझे, एवढे दिवस 2.5 वर्ष झाले पैसे देऊन 2 लाख रुपये काय बोलणार आहात तुम्हाला सांगा बरं. विशाल बी काही रिस्पॉन्स नाही देऊ राहिला, तुम्ही रिस्पॉन्स नाही देऊ राहिले. आज काय तारीख आहे? 23 तारीख. पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो भाऊ. असं लय वेळ सांगितलं ना तुम्ही. आता किती वेळात भेटलो बरं तुम्ही, तिथून इथं आलो होतो. 100% तुम्हाला माहिती आहे भाऊ, मी घरातलं सोनं चांदी सुद्धा मोडलेलं आहे. आता एवढी परेशानी चालू होती माहिती का, तुम्ही लोकांनी फोन नाही उचलले. कोणच काय काय करायचं मी सांगा बरं तुम्ही. माझं काम पण नाही झालं बदलीचं, त्याच्यानंतर एवढं 2.5 वर्ष वाया पण गेले माझे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काम करून देतो, पैसे देऊन ठीक आहे. नाही काम करूच नका, काम करून घेतो मी. आज लोकांना परत पैसे देऊन बसलेलो मी तिकडे बदलीसाठी. आता अच्छा दिलेले का? हो, पैसे देऊन. किती तारीख सांगा मला भाऊ एक फिक्स. खरंच माझी लय परेशानी चालू आहे बरं. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात, पहिल्या लास्ट तारीख 8 पकडू मग मी. बर ठीक आहे, चालू. आता तुम्ही ऐकलेली कॉल रेकॉर्डिंग असलेली ऑडिओ क्लिप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मुलगा असलेल्या ऋषिकेश खैरे आणि विजय नावाच्या एका गृहस्थाचे संभाषण असलेली क्लिप असल्याचा दावा केला जात आहे. सदर क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झाली असून राजकीय वर्तुळात याबाबत चांगली चर्चा रंगत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी चंद्रकांत खैरे यांच्या मुलाने पैसे घेतल्याचा आरोप या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून होत असून, या क्लिपमध्ये चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे याने पैसे घेतल्याचे म्हटले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याला बदली करून देतो म्हणून पैसे घेतल्याचा आरोप करत पैसे घेऊनही काम करत नसल्यामुळे अधिकाऱ्याने संताप व्यक्त केला असल्याचे ऐकाव्यास मिळत आहे. जर ही क्लिप खरी असेल तर यामुळे चंद्रकांत खैरे आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वन विभागाअंतर्गत 2 लाख रुपये घेतल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात रायटिंग अँड स्पीचेस हे पुस्तक छापल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता सर्वांसमोर आली असे मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी मूक नायक कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मूक नायक या पाक्षिकाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार डॉक्टर शेखर मगर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा बहिष्कृत भारतचे संपादक आयुष्यमान भीमराव आंबेडकर हे होते. 31 जानेवारी 2023 रोजी मूक नायकला 103 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त भानुदास चव्हाण सभागृहात सोमवारी आयोजित कार्यक्रमात दिल्ली विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ विचारवंत प्रोफेसर डॉक्टर शौराज सिंह बेचेन यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यांनी मीडियाचे वर्तमान आचरण आम्ही लोकशाहीला कसे वाचवावं ह्या विषयावर आपले मत मांडले. तर दिल्ली येथील मुक्त पत्रकार मीना कोटवाल यांचा ह्यावेळी मूक नायक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अखिल भारतीय वाणिज्य परिषदेचे अध्यक्ष झाल्याप्रित्यर्थ डॉक्टर वाल्मिक सरवदे यांचा जाहीर नागरी सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेवर आपापले मत मांडले. सदर कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार विजय सरवदे, पत्रकार माणिक साळवे,
पत्रकार अनिल जमदाडे, पत्रकार विजय बहादुरे, पत्रकार शेषराव पठाडे, पत्रकार राजू म्हस्के, पत्रकार दिलीप पाईकराव, ऍडव्होकेट धनंजय बोर्डे, गौतम अमराव, बाबूराव जुमडे, सचिन लहाने, मिलिंद बनसोडे, भास्कर बलखंडे, पत्रकार मधुकर कांबळे, डॉक्टर संजय पाईकराव, सुशील राऊत, सुमेध उघडे, राहुल होरशील, अनिता देवळे, रोशनी शिंपी, उषा बोर्डे, मुकुल निकालजे, करुणा टाकळकर आदींच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉक्टर शेखर मगर यांनी केले. संतोष गडकरी, सचिन सुरडकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून पत्रकार शांतीलाल गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. बाबासाहेबांना इकॉनॉमिक, संविधानकार, सामाजिक दृष्ट्या सगळ्या बाजूने बाबासाहेब मानत असताना पत्रकारिता म्हणून बाबासाहेबांना मी मानलं नाही. बाबासाहेबांची पत्रकारिता आणि समाजासमोर आली नाही. बाबासाहेबांचं पत्रकारितेमध्ये भरीव काम काय आहे ते आपल्या समाजासमोर आणि समाजात इतर लोकांसमोर हे गेलं नाही हे सत्य. परंतु अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 10-15 वर्षापूर्वीपासून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रायटिंग अँड स्पीचेस हे जेव्हा छापण्यात आलं तेव्हा बाबासाहेबांची पत्रकारिता खऱ्या अर्थाने लोकांच्या समोर उगम चारों का ज्यादा दोष भी नहीं था क्योंकि बाबा साहब की पत्रकारिता मराठी में थी और बाबा साहब का की पत्रकारिता का प्रकाशन हुआ नहीं था. ये 1990 में जब बाबा साहब को भारत रत्न मिला और बाबा साहब की रचनावली अनुवाद होकर छपना शुरू हुई. खासकर हमारे दिल्ली से हिंदी में जब आना शुरू हुआ और वसंत मूल जी के संपादन में जब बाबा साहब के मूल नायक और बहिष्कृत भारत का ये दस्तावेज हमारे सामने आया तब फिर उस अब मैं चूंकि हिंदी भाषी था मेरे सामने अब समस्या ये भी थी कि मैं मराठी में समझना है काम करना है. तो ये संयोग ही कहिए कि मुझे कुछ मराठी विद्वान मिल गए ही नहीं है. उनको लगता है कि हमें इग्नोर करके काम चल जाएगा लेकिन अब ऐसा नहीं है. अब जो है हम लोगों ने उन्हें जवाब देना शुरू कर दिया क्योंकि अब हमें किसी के माइक की जरूरत नहीं है, हमें किसी के मीडिया की जरूरत नहीं है. हम लोगों ने अपना मीडिया खुद शुरू कर लिया है. बाबा साहेब से शुरुआत की थी और वही जो एक छूट गया था पीछे बाबा साहेब जो है फाइनेंशियल कंडीशन की वजह से मूवमेंट को बंद करना पड़ा उस समय. लेकिन फिर से हम लोगों ने 31 जनवरी को 2021 को मूक मैच शुरू किया. उसका माइक मेरे सामने रखा हुआ है अभी और 3 साल हमें भी हुआ सॉरी हमें 2 साल होने जा रहे हैं. 2 साल में जो है हम आप सबके बीच में पहुंच चुके हैं. ये हमारी उपलब्धि है. और साथ ही मैं और भी चीजें आपको यहाँ बताना चाहूंगी. मूक नायक अभी ऑक्सफैम की जो रिपोर्ट कहती है कि सर्वसामान्य जनतेशी निगडीत असलेल्या गायरानधारक व मुस्लिम आरक्षण या विषयावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 31 जानेवारीला महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज BRSPचे अध्यक्ष डॉ सुरेश माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्या दिनांक 31 जानेवारीला मराठवाडा आयुक्त विभागीय कार्यालयावरती मराठवाड्यातील जनतेच्या 3 प्रमुख मुद्द्यावरती पक्षातर्फे एका विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे जे 3 विषय आहेत तो सध्या महाराष्ट्रातला गायरान शासकीय पडजमीन, नजूळ जमीन, पणखाते जमीन याच्यावरची जे अतिक्रमणं म्हणून भूमिहीनांचं जे काही कब्जा आहे तो काढून टाकण्याचं महसूल आणि वनखात्याच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्या मार्फत किंवा तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्रभर जवळजवळ 2,58,000 लोकांना नोटिसा दिलेल्या आहेत. जे अत्यंत चुकीचं आहे कारण यापूर्वी शासनाचे धोरण ही सगळी अतिक्रमणं नियमित करण्याची असतानासुद्धा आणि त्यांचे नियमित करण्याचे दावे प्रलंबित असतानासुद्धा शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं ते अतिक्रमणधारक ठरतात आणि म्हणून अशा या अतिक्रमणधारकांना जे भूमिहीन आहेत
धनदांड घेण हवे, ज्याने सत्ता पैसा गावातलं मनुष्यबळ याचा वापर करून गोरीगरिबांच्या जमिनी किंवा सरकारच्या जमिनी बळकावल्या याचं आम्ही प्रतिनिधित्व करतच नाही. पण जे भूमी लोकाय वर्षानुवर्ष ज्यांनी इथल्या अत्यंत जंगल झुडपी जमिनी आपल्या मेहनतीनं पिकवल्या, राहती घरं बनवली, तिथले सातबारे त्यांच्या नावानं झाले पाहिजे. महाविकास आघाडीने जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं होतं, पूर्तता केली नाही, आणि म्हणून या तीन मराठवाड्यातील जनतेच्या प्रमुख मागण्या घेऊन उद्या BRSP चा मोर्चा हा मडकल गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणावरून 12:30-1 दरम्यानला सुरू होईल, आणि तो मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी जाऊन देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे महसूल व वन खात्याचे मंत्री यांना आयुक्ताच्या मार्फत निवेदनं पाठवली जाणार आहेत. अशा प्रकारचा BRSP चा मोर्चा हा हिवाळी अधिवेशनानंतर लगेच 1 महिन्यानंतर मराठवाड्यातील खास करून जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हा उद्या मोर्चा. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होता एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN. महामोर्चा महामोर्चा महामोर्चा, राज्यभरात एकच चर्चा, गारांधारक व मुस्लिम आरक्षण या विषयावर भव्य महामोर्चाचे आयोजन. 31 जानेवारी 2023 रोजी ठीक 12 वाजेला भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या पिढीच्या उद्धारासाठी सर्व बांधवांनी भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहावे. आयोजक खान साजिद पाशा, अध्यक्ष आझाद NGO आणि अरविंद कांबळे, BRSP राज्य सहसचिव औरंगाबाद. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर सर सर. ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले असून सर्वच मतदान केंद्रांवर मतदान उत्साहात पार पडले. यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली होती. दरम्यान कुलगुरू डॉ प्रमोद येवले आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मतदानाच्या कामकाजाचा आढावा घेतला. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दिवसभरात उत्स्फूर्त मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान हिंगोली जिल्ह्यात झाले असल्याची माहिती समोर येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्यासह संवैधानिक अधिकारी अधिष्ठाता यांनी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी छावणी भागातील होली क्रॉस इंग्रजी शाळेच्या केंद्रावर मतदान केले, तर प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट यांनी जिल्हा परिषद प्रशाला फुलंब्री येथील केंद्रावर मतदान केले. त्याशिवाय कुलसचिव डॉक्टर भगवान साखरे, अधिष्ठाता डॉक्टर चेतना सोनकांबळे व विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर भालचंद्र वायकर व डॉक्टर धर्मराज वीर यांनी कृषी विद्यालय पैठण रोड या केंद्रावर मतदान केले. कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदान केले. नाम विस्तारानंतर पहिल्यांदाच 25 वर्षानंतर यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी ADN सोबत बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मतदारसंघाचं आज मतदान आहे आणि भारतीय जनता पार्टी, बाळासाहेब ठाकरे सेना, RPI, शिक्षक परिषद च्या वतीने किरण पाटील यांना उमेदवारी दिली आणि आज जो शिक्षकांचा प्रतिसाद मिळतोय त्यावरून आम्हाला नक्की खात्री आहे की किरण पाटील हे भरघोस मताने पहिल्या राऊंडमध्येच निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे. आणि ज्या पद्धतीने शिक्षक सकाळपासून उत्स्फूर्तपूर्त येऊन मतदान करतात, खरोखर माझ्या मला
खात्री आहे की किरण पाटील पहिल्याच राऊंड मध्ये निवडून येतील. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या मतदानात खुलताबाद शहरासह तालुक्यातील बाजार सावंगी व सुलतानपूर येथे शांततेत पार पडली असून शिक्षक मतदारसंघात तालुक्यातून बंपर वोटिंग झाली आहे. खुलताबाद तालुक्यात एकूण 453 पैकी 402 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील मतदान केंद्रांवर एकूण मतदान झाले व झालेले मतदान केंद्रात सुलतानपूर येथे 101 मतदारांपैकी 92, बाजार सावंगी येथे 78 मतदारांपैकी 72 तर खुलताबाद येथे 274 मतदारांपैकी 234 अशा 453 पैकी 402 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तालुक्यात एकूण 88.74% मतदान झाले आहे. शिक्षक मतदानात एकूण 14 उमेदवार रिंगणात असून भाजपचे उमेदवार किरण पाटील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या दरम्यान चुरशीची लढत पाहायला मिळत होती. शिक्षक मतदारसंघ निवडणूक खुलताबाद नगर परिषदच्या सभागृहात सोमवारी पार पडली. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. टाउन हॉल ते मकई गेट दरम्यानचे अतिक्रमण काढून रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसच्या वतीने केल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने सदर अतिक्रमण मंगळवारी काढण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे नेते ॲडव्होकेट इकबाल सिंग गिल यांच्या वतीने टाउन हॉल ते मकई गेट दरम्यानच्या रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्याची मागणी करण्यात आली होती. सदर अतिक्रमण काढण्यात आले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्या वतीने देण्यात आला होता. दरम्यान या बाबीची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर अतिक्रमण मंगळवारनंतर काढण्यात येणार असून त्या आशयाच्या सूचना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित रस्त्याच्या परिसरात अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना लाऊड स्पीकरद्वारे देण्यात आल्या आहेत. रस्त्याबाधित रस्त्याला अडथळा न होणार करण्यासाठी रस्त्याबाधित बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहे. यामध्ये पत्र्याचे शेड, लोखंडी टपरी, अनधिकृत बांधकाम केलेले ज्यांना ज्यांना नोटीस दिलेले असे सर्व बांधकामे 31 जानेवारी रोजी सकाळी निष्कासित करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने आपल्यास नुकसान होऊ नये या दृष्टीने व या हेतूने आम्ही सूचना देत आहोत. आपण महापालिका प्रशासनास सहकार्य करावे व रस्ता करण्यासाठी महापालिकेला मदत करावी. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. ऋषिकेश खैरे यांनी बदलीसाठी 2 लाख रुपये घेतल्याची ऑडिओ क्लिप होते व्हायरल. खैरे पिता पुत्र अडचणीत येण्याची शक्यता. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक संपूर्ण मतदारसंघात मतदारांचा मतदानासाठी उत्साह. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र. We'll be right back.